नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटणावर क्लिक करा. इयत्ता चौथी, विषय मराठी, झुळूक निभावे या कवितेचा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, कवीला काय व्हावेसे वाटते? उत्तर, कवीला एक मंद झुळूक व्हावेसे वाटते. दोन, कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? उत्तर, कळीला अलगद हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. तीन, दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो? उत्तर, दिशा दिशांतून कवी फुलाचा सुगंध उधळून देतो. चार, कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? उत्तर, कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. पाच, गाणे कोण गात आहे असे कवीला वाटते? उत्तर, गाणे झुळझुळ वाहणारा झरा गात आहे असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, पुढील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा. एक, जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे. याला अनुरूप कवितेमध्ये ओळ आहे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. दोन, जाता जाता सुगंध उधळत जावे. यासाठी कवितेमध्ये ओळ आहे, परिजाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशांतून फिरता उधळून द्यावा. तीन, झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे. यासाठी कवितेमध्ये ओळ आहे, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. चार, हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे. यासाठी कवितेत ओळ आहे, शेतांत पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवित मखमली तरंग जावे गात. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा. कंसातील शब्द आहेत पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली. एक, घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला याने वाक्य पूर्ण करता येईल. दोन, मांजरीला पाहून उंदीर पसार झाले हा शब्द वापरून वाक्य पूर्ण करता येईल. तीन, नदीच्या पाण्या झाडाची फांदी झुकली हा शब्द निवडून वाक्य पूर्ण करता येईल. चार, पक्षाने आकाशात भरारी घेतली हा शब्द निवडून वाक्य पूर्ण होईल. प्रश्न चौथा, योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे एक मंद, दोन गोड, तीन पाचूचे, चार निळी, पाच मखमली. एक, मंद झुळू. दोन, गोड लकेर. तीन, पाचूचे
शेत, चार निळी नदी, पाच मखमली तरंग.